राज्यामध्ये कोरोनाने हाहाकार माजवला असून दररोज मृतांच्या आकडेवारीमध्ये वाढ पाहायला मिळते. मृतांचं प्रमाण एवढं वाढलंय की अंत्यसंस्कारासाठी जागा आणि ॲम्ब्युलन्स मिळत नाहीये. कोरोना रुग्णांच्या मृत्यूनंतर शववाहिका मिळण्यापासून ते अंत्यविधीसाठी स्मशानभूमी मिळेपर्यंत नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचं विदारक चित्र आहे. ही समस्या दूर करण्यासाठी पुणे महापालिकेने खास कोविड शववाहिनी हे ॲप तयार केलं आहे. या ॲपवर शववाहिका उपलब्ध होणार आहेच, पण त्याचबरोबर कोणत्या स्मशानभूमीमध्ये लगेच अंत्यसंस्कार होतील याची माहिती नातेवाईक रुग्णालय आणि शववाहिकेच्या चालकाला मिळणार आहे. नातेवाईक रुग्णालयातील कर्मचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा मनस्ताप कमी करण्यासाठी महापालिकेने हे ॲप तयार केले आहे. शहरामध्ये रोज किमान 150 जणांचा कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्याचा ताण निर्माण होत असल्याने हे ॲप तयार केले आहे. रुग्णाचा मृत्यू झाल्यावर हॉस्पिटलकडून ऑनलाईन पद्धतीने डेट पास काढला जातो. त्यासाठी आवश्यक ती माहिती त्यामध्ये भरण्यात येते. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर सर्व माहिती शववाहिका ॲपवर उपलब्ध होते. त्यानुसार पालिकेचे कर्मचारीच मृत रुग्णांच्या नातेवाईकाला फोन करून माहिती देतात. याशिवाय SMS द्वारेही त्या नातेवाईकाला शववाहिकेचा नंबर, चालकाचा नंबर, स्मशानभूमी वेळ कळवली जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.